मयुरी रेसिपी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. कसे आहात सर्व? मजेत ना? आम्ही आता माहेरी चालले मी गौरी ओशासाठी, म्हणजे गणपतीच्या पाया पाडण्यासाठी. गौरी ओशाला परत मी सासरी येणार आहे, कारण सासरी आमच्या गौरी बसते, म्हणून तर मी परत तिकडे येणार. आता अजून 2 दिवस आहेत, म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस राहणार आणि ओशाच्या दिवशी सकाळी निघणार, आणि त्याच दिवशी परत गौरी ओसल्यानंतर मग मुंबईला निघणार आहे. कारण मुंबईला दादाकडे गणपती असते, मग दादाचा गणपती पण भेटेल आम्हाला 1 दिवस. आणि आता सर्वांकडे आता गणपतीच्या पाया पडायला चाललोय, तर आमचा गणपती झाला आणि ह्यांच्या मामाच्या घरी पण जाऊन आलोय. आता माझ्या मामाच्या गावाला जायचंय, तर माझ्या मामाच्या इथे जाऊन तिथं गणपतीच्या पाया पडून जायचंय काचल्याला, म्हणजे माहेरी. तिथं जाऊन मग तिथं आपण 3 गणपती आहेत, म्हणजे आमच्या नानांच्या इथं पण गणपती आहे आणि आमच्या घरी पण गणपती आहे. तर माझे हे 3 गणपती झाले, मामाचा 1 गणपती झाला, तर असं करून जायचंय. आणि पाऊस पडतोय आणि हा रस्ता बघा गावचा मस्त असा. चला आता आपण मामाच्या गावाला भेटूया. मामाच्या आईने भाकरी आणि भाजी करून ठेवले नाही, मामी पुरणपोळ्या पण उरली करणार आहे म्हणून, तर पण तोपर्यंत थांबणार नाही. भाकरी आणि भाजी खाऊन लगेच निघणार आहे, कारण काचल्याला जायला उशीर होईल. पप्पा मम्मी वाट बघते ते आणि गौरव विशन पाठीमागे रामायण बघतेत मोबाईल वरती. बघा ढग आले ते कसे, बघा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आणि हाच पूल कोसळलेला, म्हणजे ह्याला लाडवलीचा पूल कोसळलेला बोलतात. आता ह्याच्यामध्ये पावसामध्ये तो हाच पूल कोसळलेला, तो त्याने लगेच रिपेअर करून घेतलाय. आणि रस्ता पण एवढा काय म्हणजे हे नाही, व्यवस्थित आहे, तात्पुरता केलेला आहे. आता पावसाची सुरुवात झालेली आहे. आता मामाच्या घरात जाऊया. मामाचा गाव लाडवली. हा बघा, हा लाडवली आहे, मामाचा गाव आहे आमचा. इथे शूरवीर मुरारबाजी देशपांडे त्यांचा आतमध्ये गाव आहे, तो पण म्हणजे माझ्या मम्मीच्या मामाचं गाव आहे तिथं ते. तर तिकडे गेलो तर मग दाखवलं किंजळोळी म्हणून, तर आतमध्ये आहे. तर आता हा असा अरुंद असा रस्ता आहे आणि या आजूबाजूने अशी झाडं भरपूर अशी झालेली आहेत, लावलेली आहेत. आणि टाकल्याची भाजी बघा किती आहे, टाकल्याची भाजी. टाकल्याच्या भाजीला फुलं पण आली आहेत. आता टाकल्याची भाजी आहे. आम्ही पहिली मधल्या रस्त्याने आहे ना, इथला इथून मधून रस्ता आहे, तर तिथून आम्ही यायचो इकडे ह्या ह्याच्यामध्ये भागामध्ये हे करायला, टाकल्याची भाजी काढायला टोपला घेऊन. आणि हे करून ते मेन कापड डोक्यावरती असं घ्यायचा आणि यायचा, कारण छत्री वगैरे नाही, मेन कापड घ्यायचा आणि हे घ्यायचं. आमचे मामाचे बाबा हे बघ इथं घालवायला आले, इकडे गाडी आली. बाय पण आहे मामाचा घर माझ्या. मामाच्या घरून निघालोय. भाकरी चवळी बटाट्याची भाजी एका मामीने पावट्याची भाजी बनवलेला आणि पुरणपोळी खाल्लंय आम्ही. आणि आता चाललोय काचल्याला आणि पाऊस आता परत चालू झालाय. आम्ही निघालो तेव्हा आलो तेव्हा पण पाऊस होता आणि आता पण पाऊस आहे, म्हणजे थोडा मध्ये थांबलेला परत पाऊस आला. आणि गणपतीच्या तिथे पाया पडलोय, तुम्हाला दाखवलं मी. तर मामाच्या गणपतीच्या पाया पडून आता आम्ही चाललोय काचल्याला. काचल्याचा तुम्हाला रस्ता दाखवते आमचा. आणि काचल्याला म्हणजे आमच्या गावापासून रायगड येतं 19 किलोमीटर आहे इथून आमच्या गावापासून. तर तिथून साईबाबांचं मंदिर आमच्या गावाला हे करायच्या अगोदर, लेफ्ट साईडला साईबाबांचं मंदिर आहे आणि आमचं राईट साईडला गाव आहे. रस्ता इकडे साईबाबांचं मंदिर आहे, हे बघा दिसत असेल ते साईबाबांचं मंदिर. आणि हा इकडे आमचा गाव ग्रामपंचायत काचले सहर्षे स्वागत करत आहे. इकडे चाललोय आणि इकडे साईबाबांचं मंदिर आहे बाजूला. आणि इकडे फार्म हाऊस पण आहे ह्याला, फार्म हाऊस म्हणजे उन्हाळ्यामध्ये भरपूर असे स्विमिंग पूल वगैरे येतात, तिथे मुलं पार्टी वगैरे करतात. गोखले फार्म हाऊस आहे इथे बघा, या बाजूला इथे हा रस्ता आहे आमचा. सगळे दोन्ही बाजूनी बघा हे केलेले आहेत, झाडं उगवलेली आहेत कशी ती. सायाची पानं पण झाडांना किती आले ते. अशा प्रकारे इकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्त असं. आणि आमचं शेत पण आहे. पपईला पपई बघा किती आहे त्यांच्या, किती पपई आहेत. आणि भात शेती या आहे रकमपट्टी. आम्ही याला बोलतो रकमपट्टी, म्हणजे प्रत्येक गावामध्ये असा एरिया असतो, रान असतो, त्याला वेगवेगळी नावं असतात. तसेच आमच्या ह्या भागाला रकमपट्टी आहे. आणि शेती बघा
एकदम सर्व अशी बाजूने अशी बहरलेली आहे. फक्त आता ह्याच्या कापण्याच्या टायमाला जास्त पाऊस नको पडायला, म्हणजे चांगला असं भात हे होईल. आणि पपईला पपई बघा किती आले ते इथं मस्त अशी गावची पपई. आमच्या घराच्या पाठीमागं पण आहे, तिकडनं बघायला पाहिजे, काढायला पाहिजे. आईकडं असेल मुंबईच्या आईकडं. आणि आमचं शेत इकडे आहे या बाजूला, इकडे एक आहे आणि विहिरीजवळ एक आहे. म्हणजे विहीर आहे ना इथे, तिथेच पुढे तिथं आहे विहीर, तिथे एक शेत आहे. आणि एक आतमध्ये बेड्यात आहे, बेड्यामध्ये पण तुम्हाला दाखवीन जर टाईम भेटला तर, तिकडे जाईल बेड्यात. हे बघा अशा प्रकारे देवीच आहे तिथं, कालकाई देवीचं माही आहे. हे झाडावर बसलेत त्याला बोलतात कवडे. आणि अजून काय बोलतो माहिती नाही, पण कवडे बोलतात. हे ह्याला फासकी लावून याला माहे करतात, फासकी लावतात बांधावर. हे बघा सायाच्या झाडावर बसले ते इथे. आता आले गावी, म्हणजे मायरे आले, तर इकडचा गणपती हे करायचे. गणपतीसाठी गुलाबजामूनचे प्रसाद असते माझे दर टायमाला, मोदक नाही देत. सर्वजण बोलतात का गुलाबजामून मयुरीकडून, मग गुलाबजामून बनवायचे तर घरीच बनवणार आहे. पॅकेट आणलेत गुलाबजामूनचे, तर घरी बनवायचे आहेत गुलाबजामून. गुलाबजामून झाल्यानंतर मग लापसी वगैरे काय काय प्रसादी आहेत ते आपण बनवूया. आणि आता संध्याकाळी आरती होणार आहे, आत्ताच आली, थोडा टाइम झाला, जेवली वगैरे, एक झोप घेतली. आणि आता गुलाबजामूनची तयारी, संध्याकाळी 7:30 आरती होते, तर आरतीला आपण भेटूया. नानांच्या पण इकडे जायचं आहे गणपतीला. आणि हा एरिया बघताय तुम्ही पाठीमागचा परसाव. आणि इथे भात पण आलेला आहे पुढे, नंतर मी दाखवते उद्या सकाळी. आता तिथे भरपूर आहे चिकन, अर्धा भात आलेला आहे तिथे ह्याच्यामध्ये, पाठीमागचा शेत आहे तो भरपूर असा. आणि इकडे शेणकी आहे, हे बघा इथे शेणकी आहे. आणि हा आंबा सीताफळ बघा, सीताफळ मस्त भरलेलं आहे इथे, हा सीताफळ आहे. आणि हा वाड आहे आमचा, इथं बैलगाडी ठेवलेली आहे. आणि हा वाड आहे इथे. आणि इथे चूल होती पहिली, म्हणजे आत्ता पाठीमाग आलेली तेव्हा इथे चूल होती, तर आता पावसामधून चूल मम्मीने आतमध्ये घेतले, चूल आहे तिकडे. आणि हा मधून बोल बोलतात, तर इथून बोल आहे जायचा रस्ता. हा पुढचा अंगण आणि हा पाठीमागचा एरिया परसाव. चल चला आता आपण गुलाबजामूनची तयारी करायची. त्याचा पाक करण्यासाठी ठेवलेला आहे इथे गुलाबजामूनचं प्रीमिक्स आणलेलं आहे अर्धा किलोचं. आणि इथे दूध आणि दुधावरची साय दोन्ही घेतलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये मी मावा वगैरे घातलेला नाही म्हणून, तर दुधावरची साय पण घेतलेली आहे. दुधामध्ये चांगलं असं भिजून घेणार आहे. आणि गुलाबजामून करायचे आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची. एक कप भर दूध लागलं आहे, अजून बघू किती लागते. ते वेलची पावडर घातलेली आहे 1/4 चमचा. आणि पाकामध्ये पण घालायचे थोडीशी वेलची पावडर. हां, म्हणून जरी ते इथं गावचं तूप आहे, तर हे लावायचं आहे 1 चमचा घेतला आहे. ते चांगलं लावून घ्यायचं आणि हे करायचं चांगलं मोठ्या प्रकारे गुलाबजामून करायचे आपल्याला. पाक उकळतो आहे, तेल ठेवले गरम करायला. इथे गुलाबजामून करते मम्मी आणि बाय, म्हणजे बारकी बहीण माझी, आम्ही बाय बोलतो. गुलाबजामून करते आता, हे तळून घेते मी इथे. आता आपण गुलाबजामून तळून घेऊया. गुलाबजामून पाकात घातलेत आणि असे बघा, अजून पाक आहे ह्याच्यामध्ये. आता फोकतील ते आणि अर्धे ह्याच्यामध्ये ठेवलेत, अर्धे यामध्ये ठेवलेत, अजून होतेत. मस्त गुलाबजामून फुललेत आणि पाक असं हे झालेलं आहे. हे बघा एकदम असं रसरशीत झालेत गुलाबजामून. Thank you.
आयुरी अमोर शेतकेही पण तुझी माहेर होशी आपली नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी तुमच्या दर्शनाला येतात. त्याच्यामध्ये जे काही त्याच्या शक्ती प्रत्येक वर्षी सेवा करून घ्या. गणपती बाप्पा तुमच्याकडे गौरव व्यवस्था आहे. हो हो ते शेडगे वारले नाही. जीवन सार्थक देवा जीवन तुला कोण एक जे